औरंगजेबच्या कबरीवरून आता मनसेने शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या कबरीची गरजच काय असा सवाल मनसेने उपस्थित केलाय. औरंगजेबाची कबर जमीनदोस्त करा अशी मागणी मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी केलेली आहे. बाळासाहेब सुद्धा हेच म्हणाले होते आणि याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली आहे. बाळासाहेबांचं काहीच ऐकायचं नाही का असा सवाल खोचक सवाल खरं तर त्यांनी उपस्थित केलाय. इतकंच नाही तर औरंगाबादच्या नामांतरावरून सरळ सरळ पलटी मारली आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. आदरणीय बाळासाहेब म्हणतात की संभाजीनगर येथे असलेलं हे औरंगजेबाचं थडग जमीनदोस्त झालं पाहिजे आणि ते पुन्हा बांधता कामा नये. काय हे शिवसेनेचं ठाकरे सरकार आदरणीय बाळासाहेबांचं तरी ऐकणार आहे आणि हे थडग जमीनदोस्त होणार आहे. या शिवरायांच्या महाराष्ट्रात या औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय? ही निजामाची औलाद इथे येऊन या थडग्याला नतमस्तक होणार त्याच्यासाठी हे थडगं ठेवलंय. आपण संभाजीनगरच्या नावावरून पलटी मारलेलीच आहे.